दुधाचा भाव पंचवीस टक्केने वाढला घरात दूध किती टक्के कमी करावे म्हणजे खर्चात वाढ होणार नाही समजा आपण पहिले शंभर रुपयाचं एक लिटर म्हणजेच शंभर रुपयात एक हजार मिली दूध घेतो होतो आता त्याची किंमत वाढली पंचवीस टक्के वाढली म्हणजे शंभर रुपयाचे एकशे पंचवीस झाले मग एकशे पंचवीस रुपयात आपल्याला एक हजार दूध घ्यायचं म्हणजे एकशे पंचवीस रुपयाला ला लाग लागायला लागले एक हजार मिलीला परंतु आपल्याला एकशे पंचवीस रुपयाचं घ्यायचं नाही आपल्याला दूध आहे शंभर रुपयाचंच मग एकशे पंचवीस रुपयाला जर हजार मिली असेल तर शंभर रुपयाला किती, किती मिली भेटेल आपल्याला किती मिली भेटेल एक्स मिली समजून चला एक्सचं याचं क्रॉस मल्टिफिकेशन करायचं एक्स एम एलबरोबर ह्या दोघांचा गुणाकार भागेल एकशे पंचवीस शंभर गुन्हेले त्याला एक हजार भागीले हे रुपय रुपये गुणिले रुपये याला भागिले एकशे पंचवीस पंचवीसना भाग दिला तर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस इथे पाच एक पाच पाच दोन्ही दहा त्याच्यावर दोन शून्य आणि एक्स एम एल म्हणजेच किती एम एल आठशे मिली थोडक्यात काय शंभर रुपयात शंभर रुपयात किती दूध भेटणार आहे आपल्याला आठशे एम एल जर शंभर रुपयात आठशे एम एल असेल तर हजार एम एल ऐवजी आपल्याला आता किती आहे आठशे आहे मग किती टक्के आहे किती टक्के शंभर रुपयात किती टक्के आहे टक्के काढा हे दोन शून्य दोन शून्य कटले हा एक शून्य हा एक शून्य कटला किती टक्के भेटलं दूध आपल्याला ऐंशी टक्के दूध मिळाले मग किती टक्के कमी पडले किती टक्के कमी केलं आहे आपण ऐंशी टक्के घेतलं आहे मिळाले म्हणजे घेतले तर किती टक्के कमी केले म्हणजेच वीस टक्के दूध कमी करावे लागले किती टक्के वीस टक्के कमी करावे लागले ठीक आहे बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू